बालमित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या तासामध्ये खूप स्वागत आहे शाळा म्हणजे काय असतं एक प्रश्न उत्तराचं चा, केंद्रच असते काही प्रश्न तुम्ही विचारतात आणि काही प्रश्न आम्ही विचारतो चला आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला मला सांगा मुलांनो चौरस सेंटीमीटर हे एकक कशाचं असते एकदम बरोबर एक क्षेत्रफळाचं एकक असते आणखीन कशाचं क्षेत्र एकक असते चौरस से चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर हे एकक कशाचं असते आणखीन घनफळ चुकलं घनफळाचं नसते कशाचं मग हा राईट पृष्ठफळ तर आज आपल्याला सोळावं प्रकरण पृष्ठफळ व घनफळ हे पाहायचं आहे आणि त्याच्यातला सराव संच सोळा पॉईंट तीन हे आता आपण बघूया चला फार म्हणजे फार सोपा आहे मुलांनो वया काढा लाल पेन निळी पेन सगळं व्यवस्थित साहित्य काढून घ्या आणि स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीनं गणितं करायचे हे आपण शिकूया बघा पहिला प्रश्न काय दिलाय खाली वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या व उंची दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा अरे किती आहे आता फक्त आपल्याला वृत्तचितीचे घनफळ काढायचंय मग वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे पाय आर वर्ग यच हे पाठांतर करा त्याच्या चार गणितं आहेत पहिलं गणित आहे आर बरोबर दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि बरोबर आठ सेंटीमीटर धड दिलेली माहिती लिहायचं लगेच त्याच्या खाली आर बरोबर लिहायचं बरोबर लिहायचं लगेच सूत्र लिहायचं सूत्रामध्ये किंमत भरायची आणि किंमत भरली कि की त्याची काटाकाटी करायची काटाकाटी झालं की उरलेल्याचा गुणाकार करायचा आणि गुणाकार झालं की उत्तर तयार आलेल्या उत्तराला एकक लावायचं आणि एकक लावून लिहायचं म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर डॅश डॅश घन सेंटीमीटर होय समजलं मग आता हे तोंडी समजलं लेखी करायचं गणित चला दिलेली माहिती आर बरोबर दहा पॉईंट पाच एच बरोबर आठ सेंटीमीटर आणि सूत्र लिहिलं वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच आणि सूत्रात किमती भरल्या बावीस सात गुणिले दहा पॉईंट पाचचा वर्ग गुणिले आठ त्याच्या पुढची पायरी वर्ग विस्तारित रूपात लिहिला बावीस चेत सात गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले आठ एकदम सोपं असते मुलांना बघा आता ह्या दहा पॉईंट आणि दहा पॉईंट पाच आणि दहा पॉईंट पाचचा गुणाकार केला गुणाकार इतका आला आणि आपल्याला दशांश किती स्थळांनी द्यायचं ह्याच्यापुढं एकांक ह्याच्यापुढे एकांक म्हणजे दोन स्थळांनी दशांश दिला उत्तर आलं एकशे दहा पॉईंट दोन पाच मग काय लिहिलं एकशे शहात्तर एकशे शहात्तर कुठून आले बावीस आणि आठचा गुणाकार केला एकशे शहात्तर गुणिले एकशे दहा पॉईंट पाच वा दहा एकशे दहा पॉईंट दोन पाच भागिले सात आता वरच्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला सातनं भागायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आता एकशे शहात्तर गुणिले एकशे दहा दशांश दोन पाच यांचा गुणाकार केला आणि तो गुणाकार आला इतका मग आता हे उत्तर आहे का त्याचं नाही आहे कारण आपल्याला दशांश चिन्ह दोन स्थळांनी द्यावं लागलं ना प्रश्नात दोन स्थळांनी दशांश म्हणून उत्तरात पण दोन स्थळांनी दशांश दिला आणि उत्तर आलं एकोणीस हजार चारशे चार मग आता उत्तर जे एकोणीस हजार चारशे चार, 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 चार आलं ते एकोणीस हजार चारशे चार भागिले सात आता यांचा भागाकार करायचा आणि मग तो भागाकार किती आला सातनं या सातनं एकोणीस हजार चारशे चारला जर भागाकार केला तर उत्तर आलं बाकी शून्य आणि दोन हजार सातशे सत्तावीस दोन हजार सातशे बहात्तर बहात्तरवर का आणि हा भागाकार इथंही करता येतो तुम्हाला बघा सात एक सात सात दोन्ही चौदा हा एकोणीसमधून चौदा गेले उरले किती पाच मग किती सात ती एकोणपन्नास हे बघा चोपन्नमधून इथं सात लिहिलं सातचा सा भाग गेला चोपनमधून एकोणपन्नास हे बघा तिथं जसं गेलं चोप्पनमधून एकोणपन्नास गेले पाच हे बघा इथं पाच आले पाच आणि शून्य किती झाले पन्नास ती सात ती एकोणपन्नास पन्नासमधून एकोणपन्नास गेले एक उरलं हे बाकी एक इथं लिहायची हे झाले चौदा तिथं जसं आहे तसंच सात एक सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा दोन हजार सातशे दोन हजार सातशे आपण घनफळ काढायलोत म्हणून त्याचं माप कसं लिहायचं घ सेमी सगळ्यात शेवटी लिहायचं म्हणून व्रतचितीचे घनफळ बरोबर दोन हजार सातशे बहात्तर घसे होय फक्त मुलांना गुणाकार आणि भागाकार या दोन गोष्टी तुम्ही जर परफेक्ट शिकलात तर हे सगळे गणित सोप आहेत बघा दुसरं गणित काय दिले दुसऱ्या गणितात आर बरोबर दोन पॉईंट पाच मीटर आणि एच बरोबर सात मीटर बघा आता हे वेगळ्या खडून एवढा भाग कायम लिहायचाच असतो आर बरोबर किती दिले दोन पॉईंट आता मीटरमध्ये मापया दोन पॉइंट पाच मीटर आता बघा मी थोडासा बदल करतो इथं दोन पॉइंट पाच मीटर आणि एच बरोबर किती आहे सात मीटर दिलेली माहिती लिहायचं आर बरोबर लिहायचं एच बरोबर लिहायचं आता लगेच सूत्र बावीस छेद सात गुणिले आरची किंमत किती दोन पॉइंट पाचचा वर्ग गुणिले एच किती सात समजायला मुलांना लगेच वर्ग बावीस छेद सात गुणिले आता पंचवीसचा वर्ग काढा किंवा मग गुणाकारामध्ये लिहा दोन पॉईंट पाचचा वर्ग सहाशे पंचवीस आहे बघा सहाशे पंचवीस एक स्थळाने दशांश वर्गामध्ये दोन स्थळांना येतो त्याच्यानंतर गुणिले किती सात इतकं समजलं आता सातनं भाग जाईल का कशाला हे सात आणि हे सात काटाकाठी होते हे सात कटलं हे सात कटलं बावीस गुणिले सहा दशांश दोन पाच यांचा गुणाकार आणि मग तो गुणाकार किती येतो सहा दशांश दोन पाच गुणिले बावीस पाच दोन्ही दहाला शून्य हा बे दोन्ही चार आणि एक पाच सहाही दोन्ही बारा अधिक शून्य पाच दोन एक वरचाच अंक येईल शून्य पाच सात तीन एक दशांश दोन स्थळानंतर उत्तर आलं एकशे सदोतीस दशांश पाच शून्य घ मीटर आता इथं एकक मीटर आहे बरं का मुलांनो एकक फार महत्त्वाचं आहे म्हणून वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर किती आलं मुलांनो एकशे सदोतीस दशांश पाच शून्य मीटर समजा तुम्ही जरा समजा आता किळी घ्यायला गेलात बाजारामध्ये हो आणि त्याला जर तुम्ही केळी मला दोन किलो केळी द्या म्हटल्यावर येईल का ते एकक महत्त्वाचं आहे ना तुम्ही जर समजा बाजारामध्ये शेंगदाणे घ्यायला गेलात आणि त्याला म्हणलात मला दोन लिटर शेंगदाणे द्या एकक चुकलं की सगळंच चुकलं म्हणून एकक फार महत्त्वाचं आहे समजलं हे गणित आता तिसरे हे गणित असंच करूया विद्यार्थी मित्रांनो आहे सोपे गणित सगळे मग करा बरं आता तिसरं गणित तुम्ही करताल मग व्हिडिओला पॉज करा आणि तिसरं गणित करून दाखवा फक्त धडा धड दड़ माहिती भरायची बघा पहिलं काय तीन नंबर टाकलं दिलेली माहिती आर बरोबर लिहा याच्याबरोबर बरोबर व्यवस्थित लिहा सेमी असेल तर सेमी मीटर असेल तर मीटर सूत्र लिहा सूत्रात किमती भरा आणि लगे गुणाकार करा लगे भागाकार करा उत्तर काढा आणि पूर्ण वाक्यात लिहा किती सोपं आहे एक करा बरं पटपट करा आला ना इथपर्यंत हे बघा दिलेली माहिती लिहिलं सूत्र शुत्रा लिहिलं सूत्रात किमती भरल्या चार पॉईंट दोनचा लगेच वर्ग काढला आणि आता काटाकाटी करायची बावीसशे सात गुणिले सतरा दशांश सहा चार गुण्हेले पाच बघा आता भागाकार सातनं सतरा दशांश सहा चारला भागलं मग अशा पद्धतीनं सात दोन्ही चौदा सतरामधून चौदा गेले तीन वरून दशांश खाली आहे मग तो दशांश घेत नाही तर वरून अंक खाली घेतो पण दशांशच्या पुढचा अंक खाली घेतल्यामुळं इथं दशांश जायचा इथं छत्तीस झाले साता पाच पस्तीस एक उरलं वरून चार घेतले चौदा झाले सात दोन्ही चौदा समजलं हा पण भागाकार बघा बघा सात एक सात सात दोन्ही चौदा सतरामधून चौदा गेले तीन उरले हे तीन इथं आले मग साता पाचा पस्तीस हे छत्तीस झाले होते ना साता पाचा पस्तीस छत्तीसमधून पस्तीस गेले एक गुरला हे झाले चौदा त्याच्यासारखं सात दोन्ही चौदा पण इथं दशांश आहे इथं दशांश द्यावं लागेल कारण सात दोन्ही चौदा नंतर आपण दशांशच्या पुढच्या संख्येला भाग देऊ लागलोत म्हणून इथं दशांश द्यायचं आलं मग आता मुलांनो बावीस गुणिले दोन पॉईंट पाच दोन गुणिले पाच यांचा गुणाकार करा जो गुणाकार आला तेच आपलं उत्तर आहे ना सोपं अशा पद्धतीनं दोनशे सत्त्याहत्तर दशांश दोन घ सेमी म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर दोनशे सत्त्याहत्तर दशांश दोन घ सेमी से हे आपलं उत्तर आहे आलं मुलांना लक्षात तुम्ही म्हणताल सर दोन स्थळांच्या अगोदर दशांश नि ते एक स्थळांच्या नंतर कसं आलं अरे ह्या दोनच्या नंतर शून्य होतं तुम्ही गुणाकार करून पाहिलात ना छान चला अशा पद्धतीनं आपले तीन गणित झाले आता चौथं गणित पाहायचं हे पण सोपं आहे करणार का तुम्ही लगेच करा फक्त हे कलरचा जो खडू आहे या कलरच्या खडूच्या ऐवजी दुसरी संख्या तिथे येईल बाकीच पांढऱ्या खडूचा भाग जशाच तसं राहतो करा बरं लवकर मुलांना सोडवलं मुलांना चौथं गणित आता हे आपलं कितवं होतं चौथं चार नंबरचं गणित बरोबर पहिल्यांदा काय लिहिलं तुम्ही दिलेली माहिती दिलेल्या माहितीनंतर आर बरोबर पाच पॉईंट सहा सेमी याच्या बरोबर पाच सेमी वृत्तच्युतीचे घनपळ बरोबर पाय आर वर्ग यच एवढं तर आलं मग ह्याच्यामध्ये सूत्रात ही सूत्रात संख्या मांडल्या बावीसशे सात गुणिले आर किती होतं पाच पॉईंट सहा पाच पॉईंट सहाचा वर्ग गुणिले पाच नंतर पाच छप्पनचा पाच पॉईंट सहाचा वर्ग काढला नंतर काय केलं सातनं या एकतीस दशांश सहाला सा भागलं सात चौक अठ्ठावीस एकतीसमधून अठ्ठावीस गेले तीन वरचा तीन खाली घेतला पण हा दशांशच्या पुढचा आहे म्हणून एक दशांश वर दिला सात चौक अठ्ठावीस तेहतीसमधून अठ्ठावीस गेले छप्पन उरले म्हणजे पाच उरलेवरून सहा घेतलं छप्पन साती आठी छप्पन चार दशांश चार आठ हेहीचं लिहिलं आणि त्याच्यानंतर काय केलं साधं बावीस गुणिले पाच एकशे दहा एकशे दहा गुणिले चार दशांश चार आठ चारशे ब्याण्णव दशांश आठ शून्य उत्तर शून्य नाही लिहिलं तरी चालतं आहे चारशे ब्याण्णव दशांश आठ घसे मी आलं मुलांना आहे ना सोपं सगळं स्टेप बाय स्टेप करा एकदम सोपं आहे अक्षर छान काढा बरोबरच्या खाली बरोबर येऊ द्या तुमच्या वहीमध्ये जागा तिकडं पुरत नसेल तर हे बरोबर इथं घ्यायचं आणि इथून बरोबरच्या खाली बरोबर येऊ द्यायचं समजलं पाहूया पुढचा प्रश्न